दरम्यान अहमदनगरमध्ये गेले दोन दिवस जे घडलं त्यानं केवळ नगरचीच नव्हे तर महाराष्ट्राची मानही खाली केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारलाही लाजवणाऱ्या या घटनांनी महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणानंतर नेत्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता तर संताप आणणारी आहे. मतदानाच्या वेळी एक आमदार प्रतिस्पर्ध्यांना शिबिगाळ करतो, आमदाराविरोधात तक्रार होऊनही पोलीस कारवाई करत नाहीत, निकालानंतर विजयी उमेदवाराचे समर्थक दोघांची गोळ्या घालून हत्या करतात, पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून आरोपी आमदाराला पळवून नेलं जातं. गेले दोन दिवस हे सगळं घडलं अहमदनगरमध्ये. आजवर बिहार उत्तर प्रदेशमध्ये असं घडतं असं म्हटलं जायचं, पण नगरमधलं हत्याकांड आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिथल्या नेत्यांनी गेले दोन दिवस जो रक्तरंजित धिंगाणा घातलाय त्यानं अब्रूची लखतरं वेशीवर टांगलीत. राजकीय नेत्यांच्या नात्यागोत्यांची टोळकी, त्यांची गुंडशाही, त्यांना मिळालेला राजकीय पक्षांचा आश्रय आणि त्याचा आधार घेऊन मिळालेल्या सत्तेतून आलेला माज, याचं उंगळवाणं प्रदर्शन या घटनातून दिसून आलंय. मुळात संदीप कोतकर महापौर असताना एका लॉटरी विक्रेत्याला गाडीखाली चिरडून मारल्याच्या प्रकरणात संदीप कोतकर याच्यासह त्याचे वडील आणि दोन भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे कोतकरचं नगरसेवक पद रद्द झालं आणि त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत हा सगळा प्रकार घडला. कोतकर कुटुंबातील चौघांना खून केल्याची शिक्षा ठोठावल्यानंतरही काँग्रेसनं त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली. संदीप आणि भानुदास कोतकर हे काँग्रेसचे असले तरी त्यांचे नाते संबंध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशीही आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हे सगळे एकत्र होते आणि त्यांनीच हे हत्याकांड घडवलं असा आरोप शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. आमदार कर्डिले आहेत, ते कर्डिलेंचा आणि जगताप यांच्या संबंध जवळचे नातेवाईक ते आहेत. आणि आपण पाहिलं भाजपच्या उमेदवारांना मतं फक्त 120-123 फक्त मतं मिळाली, 154 मिळाली. आणि म्हणून हे कडीले जगताप म्हणजे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन ही निवडणूक लढवली गेली आणि शिवसेनेला शह दिला गेला आहे. मी हे जबाबदारी विधान केलेलं आहे. हे खायचे दात एक आणि दाखवायचे वेगळे. इथं सांगायची आम्हाला युती हवी आणि इतर शिवसेनेच्या मुळावरतीच घाव करायचा. हे धंदे गेले अनेक वर्षापासून चालले आहेत, हे नवीन धंदे नाही आहेत भाजपचे. तर म्हणून मी अगदी जबाबदारीने बोललोय, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असं मिळूनच या ठिकाणी जे सगळं घडलंय सगळं त्याला जबाबदारी तिघही मंडळी आहेत. निवडणुकीनंतर जगताप कोतकर यांचा समर्थक असलेल्या संदीप गुंजाळनं शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना भर रस्त्यात गोळ्या झाडून ठार मारलं. शनिवारी रात्री नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आणि त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या समर्थकांनी पळवून नेलं. पोलीस अधीक्षक कार्यालयात हा प्रकार घडला असेल तर नगरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. नगरच्या घटनेनं तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. 24 तास उलटले तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निंदनीय घटनेचा साधा निषेधही केला नाही. याच जिल्ह्याचे नेते असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नगर शहर अशांत असताना खासगी कार्यक्रमात मशगूल होते. टीका झाल्यानं हत्याकांडाला 24 तास उलटून गेल्यानंतर विखे पाटील यांनी या घटनेवर भाष्य केलं. अन्य नेत्यांनी तेवढीही तसदी घेतलेली नाही. प्रश्न कोणत्या एका राजकीय पक्षाचा नाही आहे. गुंडापुंडांना राजकीय आश्रय मिळाला की काय घडू शकतं याचं नगरचा हा घटनाक्रम हे ताजं उदाहरण आहे. या घटनेनं महाराष्ट्राच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगली आहेत. सत्ता संपत्ती आणि गुंडशाहीचा माज करणाऱ्या असल्या नेत्यांचं राजकारणासाठी निर्लज्ज समर्थन करण्याऐवजी या गुंडपुंड नेत्यांवर कठोर कारवाई केली तरच असले प्रकार पुन्हा घडणार नाहीत. नात्यागोत्यांनी एकत्र आलेल्या या गुंडांना राजकीय पक्षांबरोबर नगरच्या जनतेनं निवडून त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढच्या काळात जनतेनंही याचा विचार करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.